वाट पाहत असतो आम्ही गणेशोत्सवाची प्रत्येक वर्षी, कारण दरवर्षी गणेशोत्सवापासूनच नव्या प्रोजेक्टची सुरुवात होते, नवं काहीतरी काम सुरू होतं. 1.5 दिवस गणपती आमच्याकडे असतो, पण ते 1.5 दिवसाची आम्ही जवळजवळ 365 दिवस वाट बघत असतो. कालीच्या निमित्ताने मी जेव्हा लोकेशन्स पाहत होतो पुण्यातली, तेव्हा सगळे गणपती मी जवळ न पाहिले. नमस्कार, मी रसिका शिंदे, महा एम टी व्हीमध्ये तुमचं स्वागत. खरं तर हे वर्ष ज्या दिग्दर्शकासाठी खरंच लकी ठरले, असे दिग्दर्शक रवी जाधव, ज्यांनी आतापर्यंत मराठी सुपरहिट चित्रपट दिलेत, आणि आता ताली ही वेबसिरीज देखील त्यांनी सुपर डुपर हिट अशी वेबसिरीज दिली आहे. सो रवी सरांच्या घरी आपण आलो आहे. तर सर, तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यासाठी हा बाप्पा किती स्पेशल आहे, आणि एक मूर्ती माझ्या मते काहीतरी तुम्ही घरी करता, सो ती एक स्पेशालिटी काय, कलाकार तर तुम्ही आहातच, सो ती स्पेशालिटी. नाही, बाप्पा आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या की अख्ख्या जगातल्या ज्या ज्या लोकांना गणपती बाप्पा आवडतो, म्हणजे गणपती बाप्पासारखं क्यूट देव नाही आहे. आणि लहानपणापासूनच मला त्याची आवड निर्माण होते. मलाही लहानपणापासूनच गणपती बाप्पांबद्दल खूप आकर्षण होतं. आमच्या गावी माघी गणेशोत्सव असतो. माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातलं कासे म्हणून गाव आहे. तर तिकडे माघी गणेशोत्सव असतात, तिकडे मग असे हौशी नाटकं होतात गणेशोत्सवाला. त्यात मी पहिल्यांदा नाटकात काम केलं होतं, आणि मग तिथून ते पहिल्यांदा स्टेज काय असतं, नाटक काय असतं, ते पण मला वाटतं गणपतीच्या उत्सवातच सुरू झालं होतं असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर गणपतीचे अनेक चित्र मी काढायचो कॉलेजमध्ये असताना, किंवा कॉलेजच्या आधी शाळेतसुद्धा. त्यामुळे गणपती बाप्पांबद्दल प्रचंड आस्था, प्रचंड भक्ती ही आधीपासून आहे, विश्वास आहे. आणि मला वाटतं जेव्हा मेघनाने मी भेटलो, तर मेघनाच्या घरी मी गणपतीचं डेकोरेशन करायला जायचो, तर तीसुद्धा एक आठवण खूप आहे. माझ्या मुलाचं नाव अथर्व, तेसुद्धा गणपतीवरूनच आम्ही ठेवलं होतं. अनफॉर्च्युनेटली तो आत्ता कॅनडामध्ये आहे, पण सकाळी जेव्हा गणपतीची पूजा केली तेव्हा पहिल्यांदा त्याला व्हिडिओ कॉल केला आणि आम्ही दाखवलं बघ बाप्पा, आणि तो सुद्धा तिथे इमोशनल झाला होता. त्यामुळे गणपती बाप्पांबद्दल प्रचंड आठवण येते, आणि वाट पाहत असतो आम्ही गणेशोत्सवाची प्रत्येक वर्षी, कारण दरवर्षी गणेशोत्सवापासूनच नव्या प्रोजेक्टची सुरुवात होते, नवं काहीतरी काम सुरू होतं, आणि खूप अशी खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते, खूप छान वाटतं. हे 1.5 दिवस गणपती आमच्याकडे असतो, पण ते 1.5 दिवसाची आम्ही जवळजवळ 365 दिवस वाट बघत असतो. तुम्ही म्हणालात ते बरोबर की बालपणापासून तुम्ही ते पाहिले, तर तुमच्या बालपणीचा गणेशोत्सव आणि आता काळानुरूप बदलत गेलेलं हे सणाचं स्वरूप याबद्दल काय सांगा. मी लहानपणी व्हायचो वळीला आदर्शनगरमध्ये. तिथे मध्ये खूप मोठं मैदान आहे, कोण जर आदर्शनगरमध्ये गेलं असेल त्यांना माहिती असेल. तर तिथे 10 दिवस गणेशोत्सव असायचा, आणि 10 दिवस खूप कार्यक्रम असायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा असायचा, मुलांचं गाणं असायचं, चित्रपट दाखवले जायचे, वेगवेगळे नाटकं, छोटी छोटी नाटकं तिथे व्हायची. त्यामुळे मला ते सार्वजनिक गणेशोत्सवाचं आकर्षण मला आधीपासून खूप प्रचंड आहे. त्यानंतर डोंबिवलीमध्ये गेल्यानंतर डोंबिवलीमध्ये एवढं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव त्यावेळी नव्हता, ज्यावेळी मी डोंबिवलीमध्ये शिफ्ट झालो होतो त्यावेळी. तर खूप मिस करायचो मुंबईला किंवा गिरणगावाला, आपल्या प्रचंड मिस करायचो. आणि त्यानंतर जेव्हा मी ठाण्यामध्ये आलो, तर ठाण्यामध्ये जेव्हा आल्यानंतर कळलं की इथे बऱ्याच प्रमाणात गणेशोत्सव होतात, बऱ्याच ठिकाणी होतात, सार्वजनिक पद्धतीने होतात. पण अजूनही माझ्या मनात सर्वात जास्त आठवणी ह्या मुंबईच्या वळीतल्या गणेशोत्सवाची आहेत, कारण त्यावेळी छोटा होतो आणि त्यावेळी सगळंच कुतूहल होतं की एवढ्या मोठ्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि जी मिरवणूक गणपती जी यायची, गणपती जायची, त्यावेळी खूप आम्ही इमोशनल व्हायचं लहानपणी. तर अजूनही सर्वात जवळची आठवणी त्याच आहेत. तुम्ही मूर्तीबद्दल नाही सांगितलं की ती मूर्ती तुम्ही घरी बनवता, सो त्याबद्दल सांगा. गेले अनेक वर्ष मूर्ती मी घरात बनवतो, कारण सुरुवातीला 1-2 वर्ष आम्ही मूर्ती आणली होती, पण त्यानंतर तो आर्टिफिशियल पॉन्ड जो होता, तलाव, त्याच्यामध्ये आम्ही मूर्ती विसर्जन करायला गेलो होतो. त्यावेळी मला ते पाणी काळं काळं होतं, आणि मला समभाव मला असं मनाला वाटलं की नाही असं होता का म्हणे. आणि त्यावेळी खूप पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरूकता चालू होती, बऱ्याच मीडियांमधून बरेच जण त्याबद्दल सांगत होती. तर वाटलं आपणही ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्यामुळे मी अनेक वर्षापासून घरीच मूर्ती बनवतो. शाडूची माती आणतो, मग ती माती आणून मळण्यापासून सगळं बरेच काम असतं, मग त्यानंतर ती मूर्ती बनवतो आणि मग ती पेंट करतो असं. मग पण तो अख्खा कार्यक्रम जवळजवळ एक मला वाटतं 15-20 दिवस चालतो. त्यामुळे मग शूटिंगमधनं किंवा कुठून काही काम करून आल्यानंतर मग रात्री हा कार्यक्रम असतो की नेहमी मग मूर्तीचं थोडं रंगवत जातो जेवढ्या वेळेला असतो त्यावेळी.
त्यामुळे खूप छान वाटतं स्वतःची, आपण स्वतःचं नशीब कसं घडवतो तशी आपली मूर्ती आपण स्वतःच घडवायची, आणि तिचं विसर्जनसुद्धा आम्ही आमच्याच घरामध्ये करतो, त्यामुळे आम्ही कुठे बाहेर घेऊन जात नाही. तुम्ही म्हणालात की गणपती बाप्पाचं नाव घेऊनच आपण नव्या प्रोजेक्टची सुरुवात करतो, तर तालीनंतर नवीन रवी जाधव आमच्यासाठी काय आणतात? गंमत ना, ताली म्हणजे गेल्या वर्षी माझ्या गणपतीचं विसर्जन झालं आणि दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेलो होतो गणपतीचं म्हणजे आमच्या तालीचं वेकी करायला, लोकेशन्स पाहायला गेलो होतो. पण गेल्या वर्षी असं होतं ना, मी इतकी वर्ष ऐकत होतो पुण्यातले मानाचे गणपती कधी पाहायला मिळतील का जवळनं, तर गेल्या वर्षी तो योग आला की तालीच्या निमित्ताने मी जेव्हा लोकेशन्स पाहत होतो पुण्यातले तेव्हा सगळे गणपती मी जवळनं पाहिले. आणि आज बाप्पाच्या दयेने तालीला प्रचंड यश मिळते. आज मला वाटतं 7-8 आठवडे झाले तरीसुद्धा टॉप 5 मध्ये आहे ताली. आणि आत्ता त्यानंतर मैं अटल हूँ नावाचा सिनेमा, जी माझे अत्यंत आवडते नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरती आहे, ती करताना एक वेगळीच मजा आली. खूप प्रचंड गोष्टी त्यात शिकायला मिळाल्या. आणि त्याचं शूटिंग झालं आहे, त्याचं आता एडिट झालेलं आहे आणि आम्ही आता त्याचं पोस्ट प्रोडक्शन करतो आणि खूप उत्सुक आहे की ते लोकांसमोर तो चित्रपट येण्यासाठी. आणि मला आशा आहे की जसं लोकांना ताली खूप खरं वाटलं होतं, डिग्निफाईड वाटलं होतं, त्याची हाताळणी लोकांना प्रचंड आवडली होती, त्याहून जास्त अटल मैं अटलो सिनेमा लोकांना नक्की आवडेल अशी आशा आहे. त्यानंतर बालशिवाजी ऑलरेडी त्याच्यावर काम चालू आहे, त्याचं शूटिंग सुरू होईल बहुतेक या वर्षाच्या एंडला किंवा पुढच्या वर्षीच्या अवली जानेवारीला किंवा डिसेंबर शूटिंग चालू होईल. आणि मग पुढे बरेच लाईनअप्स आहेत. आत्ता मराठीपेक्षा जास्त हिंदीच काम जास्त करतो आहे आणि माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे, कारण कधी बिहारची गोष्ट असते, कधी उत्तर प्रदेशमधली गोष्ट असते, कधी राजस्थानमधली गोष्ट असते, तर त्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करायला, जाणून घ्यायला खूप मजा येते. आता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की बेसिकली बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत आहेतच. आपण मेहनत करायची, अभ्यास करायचा आणि आपलं काम करायचं, त्यामुळे बाप्पा सदैव आपल्यासोबत असतोच, त्यामुळे गणपती बाप्पा मोहया. तर सर म्हणाले तसं की आपण आराधना केली पाहिजे बाप्पाची, आणि तुम्ही देखील कलाकारांच्या घरचे बाप्पा आमच्यासोबत असेच बघत राहा, त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.